सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावनपूर वसाहत। आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्यावत अतिदक्षता विभाग, अद्यावत वंधत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। कोयना धरण पाणलोट क्षेत्र जोरदार पाऊस, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढल, मट्टी 1,00,000 क्युसेक्स ची आवक। पलूस तालुक्यासह कृष्णाकाठी गेले 2 दिवस संततधार पाऊस सुरू आहे, तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होत आहे। पलूस तालुक्यातील आमणापूर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांमध्ये सुमारे 2.5 फुटांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले। नागताणे बंधारा येथे पाणी पातळी 10.5 फुटांवर पोहोचली आहे। बंधारा वाहतुकीस खुला आहे। कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणाचा पाणी साठा 46.76 TMC वर पोहोचला आहे। काल सकाळपासून धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल 3.5 TMC ची वाढ झाली आहे। धरणात एकूण आवक 41.919 क्युसेक्स आहे, तर धरणाचा विसर्ग पूर्णपणे बंद आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून गेल्या 24 तासातील पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे: कोयनानगर 158 मिलीमीटर, नवजा 194 मिलीमीटर, महाबळेश्वर 146 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे, तर कर्नाटकातील अलमट्टी धरणाची पाणी पातळी 53.24 TMC वर गेली आहे। अलमट्टी धरणात 1,07,769 क्युसेक्स ची आवक असून धरणातून 6,671 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। वारणा धरणाचा पाणी साठा 24 TMC वर पोहोचला आहे।